Ali sarwa salat azum. चला बघा आता स्टार्ट करायलो आता नाही थांबायचा बघा काय दिसते आपल्याला इथं पहिल्यांदा केमिकल इक्वेशन डेफिनेशन आपल्याला बघायला मिळते आपण याच्या आधी जी डेफिनेशन पाहिली होती ती कोणती होती केमिकल रिएक्शन ही डेफिनेशन आपण पाहिली होती ओके चालेल तर मग ज्यांना कोणाला प्रॉब्लेम जर आले तर त्यांनी पिक्सेल कमी करत चला तुमचे थोडेफार पिक्सेल कमी करून तुम्ही पाहू शकता जर तुमचं इंटरनेट स्लो असेल तर तेवढं तुम्ही काम करा चालेल लक्ष द्या आता केमिकल इक्वेशन याला आम्ही मराठी मध्ये काय म्हणायचं रासायनिक समीकरण मराठीत काय म्हणणार आपण याला रासायनिक समीकरण असं आपल्याला याला म्हणायचं आहे बरोबर आहे रासायनिक समीकरण असं आपल्याला म्हणायचं मग प्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन काय सांगतोय मी प्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन रासायनिक अभिक्रियेचे काय करायचे आपल्याला प्रेझेंटेशन करायचे प्रेझेंट करायची रासायनिक अभिक्रिया आपण करतोय प्रेझेंटेशन आयर्न रिएक्ट विथ सल्फर म्हणले बरोबर आहे आयर्न रिएक्ट विथ सल्फर आयर्नचे रिएक्शन कोणासोबत घडून आणायचे आपल्याला आयर्नचे रिएक्शन आपल्याला घडून आणायचे आहे सल्फर सोबत एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही हा मग आता मी या ठिकाणी आयर्न रिएक्ट विथ सल्फर म्हणतात रिएक्शन कशी होते ते मी तुम्हाला समजून सांगतो एक टेस्ट ट्यूब घ्यायची आपण काय घेणार आहोत आपण घेणार आहोत एक टेस्ट ट्यूब या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला काय टाकायचे आयर्न टाकायचे काय टाकायचे आयर्न टाकायचे चला आम्ही म्हणतो एफ ई म्हणायचं लक्ष द्या आपल्याला काय करायचे एका टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचे आयर्न टाकायचे आपण टाकलं आयर्न टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला परत ऍड कोणाला करायचं अजून याच्यामध्ये आपल्याला अजून सल्फरला ऍड करायचंय सल्फर येस असेल या दोघांना आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी ऍड करून टाकायचं आहे आता ऍड केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल नीट बघा तिथं फळ्यावरती आपल्याला पहिलं काम आपल्याला करावं लागेल की आपल्याला त्याला ह्याची उष्णता काय द्यायची त्याला आपल्याला उष्णता द्यावी लागेल आपल्याला उष्णता म्हणजे हीट द्यायची आपल्याला काय देणार आहोत आपण देणार आहोत हीट आणि हीट देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहिजे बर्नर आपण देतोय हीट देण्यासाठी आपल्याला काय पाहिजे बर्नर पाहिजे मग आता आपण याला काय केलं हीट दिली लक्ष द्यायचं काय करतोय हीट देतोय हीट दिल्यानंतर काय होईल आयर्न रिएक्ट विथ सल्फर येस बरोबर इथं लिहिलं मी आयर्न इथं लिहिलं मी सल्फर याला काय केली मी हीट दिली काय दिली हीट दिली या दोघांपासून कुठलं कंपाऊंड बनतं ते रफली आपण इथं ड्रॉ करूया आयर्न व्हॅलेन्सी 2 आहे सल्फरची व्हॅलेन्सी 2 असते जर असे सिच्युएशन असेल तर एफ ई टू एस टू म्हणजे दोन जर कॉमन काढले तर कंपाऊंड कोणतं बनतंय एफ ई एस बनतंय माहिती तुम्हाला हे आता हे शिकवायची गरज नाही वेगळं सोपं आहे ना व्हॅलेन्सी जर खाली सारखे आले त्या दोघांना सोबतच घेऊन टाकायचं सगळ्यात बेस्ट आहे ठीक आहे मग एफ ई एस तयार झालं मग इथं आपलं कंपाऊंड कोणतं बनतंय एफ ई एस याला म्हणायचं आयर्न सल्फाइड काय नाव आहे त्याचं नाव आहे आयर्न सल्फाइड हे तयार झालेलं आहे मग आता डेफिनेशन काय आहे प्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिएक्शन इथं झाली ही केमिकल रिएक्शन इथं झाली केमिकल रिएक्शन काय झाली इथं केमिकल रिएक्शन झाली मग ही जी झालेली आहे ती आहे केमिकल रिएक्शन आहे ही जी झाली इथं एवढी ही काय आहे केमिकल रिएक्शन आहे बरोबर ही झालेली केमिकल रिएक्शन प्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन केमिकल रिएक्शनला मला प्रेझेंट करायचं आहे इन अ कंडेन्स्ड कंडेन्स्ड शब्दाचा अर्थ काय होतो दाट आपण बायोमध्ये पाहिलं होतं डीएनएचा जो मॉलिक्युल आहे तो काय होतो कंडेन्स होतो कंडेन्स होतो कंडेन्स होतो हिस्टोन प्रोटीन भोवती गुंडाळला जातो आणि त्याच्यापासून बनतात क्रोमोझोम्स बनतात बरोबर आहे की नाही हे मी तुम्हाला सांगितलं होतं मग आता इथं आपण काय म्हणतोय तीच रिएक्शन आपल्याला कशी लिहायची कंडेन्स्ड फॉर्म मध्ये लिहायची आहे म्हणजे कमी जागेत बसून लिहायची
ही रिएक्शन अशी कशी झाली असती आयर्न ना रिएक्ट विथ सल्फर देन आयर्न ना रिएक्ट विथ द सल्फर बरोबर आहे इट गिव्स आयर्न सल्फाइड इट गिव्स आयर्न सल्फाइड एवढी लाइन झाली असती एवढं मोठं वाक्य झालं असतं त्या पूर्ण वाक्याला आपण शॉर्ट मध्ये मांडलं Fe plus S FeS संपलं का Fe plus S equals to FeS हा काय झाला Fe plus S equals to FeS हा झाला कंडेन्स्ड फॉर्म झाला कोणता फॉर्म झाला हा हा झाला कंडेन्स्ड फॉर्म मग प्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शनचं प्रेझेंटेशन करणार आम्ही इन अ कंडेन्स्ड फॉर्म कोणत्या फॉर्म मध्ये करणार आम्ही कंडेन्स्ड फॉर्म मध्ये करणार आहोत इज कॉल्ड ऍज द केमिकल इक्वेशन यालाच आम्ही काय म्हणतो याला म्हणतो आम्ही केमिकल इक्वेशन म्हणतो मग हे जे लिहिले आपण Fe plus S equals to FeS दिस इज द केमिकल इक्वेशन पॉइंट कळाला इथपर्यंत सगळ्यांना टाइप करा समजलं असेल तर यस टाइप करा नसेल तर नाही म्हणा परत काय सांगायचं असं तर ते पण सांगा चला जेवढे प्रेझेंट आहेत तेवढ्यांना कळाले चांगली गोष्ट आहे आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आता आपण केमिकल इक्वेशन तर पाहिलं रासायनिक समीकरण म्हणजे काय डेफिनेशन शिकलो आपण असे ह्या डेफिनेशन दोन दोन मार्काला परीक्षेला येतात बरं का तेवढी काळजी करायची व्यवस्थित उत्तर लिहित राहायचे पाठ करत राहायचे जे काय असेल ते टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन आता आपण काय बघतोय केमिकल रिएक्शनचे प्रकार पाहतोय काय पाहतोय केमिकल रिएक्शनचे प्रकार पाहतोय कॉम्बिनेशन रिएक्शन पहिला प्रकार कोणता आहे कॉम्बिनेशन रिएक्शन तर बघूया याच्यामध्ये काय घडतं आता तुम्हाला रिएक्टंट आणि प्रॉडक्ट हे तर माहित आहे ना आता येस ऑर नो रिएक्टंट आणि प्रॉडक्ट माहिती आहे तुम्हाला कोणाला रिएक्टंट म्हणायचं कोणाला प्रॉडक्ट म्हणायचं माहित आहे चालेल बाणाची डावी बाजू जी असते ही बाजू असेल रिएक्टंट बाणाची ही जी बाजू आहे त्याला काय म्हणायचं रिएक्टंट म्हणायचं आणि बाणाच्या या बाजूला काय म्हणायचं प्रॉडक्ट म्हणायचं काय म्हणायचं प्रॉडक्ट म्हणायचं रिएक्टंट साइड अँड प्रॉडक्ट साइड तुम्हाला बघायला मिळते फळ्यावर लक्ष देणार आहात तुम्ही आता पहिली रिएक्शन आपण म्हटलं कॉम्बिनेशन रिएक्शन आपण फॉर्म्युलेस तयार करणार आहोत पहिल्या रिएक्शन साठी कॉम्बिनेशन रिएक्शन साठी दिसतंय तुम्हाला ओके दिसतंय सर्वांना काही प्रॉब्लेम नाही मग आता इथे लिहिलं मी ए प्लस बी इट गिव्स टू ए बी कॉम्बिनेशन रिएक्शन साठी आपण लिहितोय कसं लिहितोय पहा आता आपण जे घेतलं होतं आयर्न आयर्न झाला ए सल्फर झाला बी म्हणजे पहिले इलेमेंट ए आहे दुसरे इलेमेंट बी आहे या दोन इलेमेंट एकत्र आले की कोणतं कंपाऊंड तयार होतं ए बी कंपाऊंड तयार होतं तसंच झालं इथं ए आणि बी एकत्र आले तर ए बी तयार झालं एफ ई आणि एस एकत्र आले तर एफ ई एस तयार झालं समजायले एफ ई प्लस एस एकत्र आले तर काय बनलं एफ ई एस बनलं हे झालं कॉम्बिनेशन रिएक्शन कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये जे कोणी पण येईल काही पण येईल ते काय होणार रिएक्टंट साइडचं एकत्र येणार आणि त्याच्यापासून एक कंपाऊंड तयार होणार प्रॉडक्ट तयार होणार ओके हे झालं कॉम्बिनेशन रिएक्शन साठी नंबर दुसरी दोन कोणती आहे डिकम्पोजिशन रिएक्शन डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये प्रॉडक्ट साइडला असेल ए बी सॉरी रिएक्टंट साइडला असेल ए बी प्रॉडक्ट साइडला काय होईल या एबीचं रूपांतर ए आणि बी याच्यामध्ये होईल म्हणजेच जे काही कंपाऊंड असेल ते कंपाऊंडचे दोन तुकडे होतील आणि त्यांचे दोन किंवा दोनापेक्षा जास्त होतील दोनच हवे असं म्हणून काही नाहीये दोन किंवा दोनापेक्षा जास्त तुकडे होतील मग या ए बी पासून बनणार प्रॉडक्ट साइडला ए प्लस बी बनणार समजलं इथपर्यंत पुढची रिएक्शन बघतोय आपण नंबर तीन हे बेसिक फॉर्म्युले आपण म्हणूयात कसे आहेत पुढची तिसरी आहे डिस्प्लेसमेंट आहे काय आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये इथं असेल ए बी प्लस इथं असेल सी इथं ए बी असेल इथं सी असेल मी याला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे मी याला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे ज्यावेळेस मी एक एक पॉइंट घेणार आहे कॉम्बिनेशन रिएक्शन मी स्पेशल घेईल त्यावेळेस मी कॉम्बिनेशन रिएक्शनचे एक्झाम्पल्स आणि हे ए प्लस बी काय आहे ते समजून सांगणार आहे तुम्हाला ओके पहा मग आता याच्यामध्ये काय होणार आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन यालाच आपण दुसरं नाव देऊ शकतो या रिएक्शनला आपण सिंगल डिस्प्लेसमेंट
असही म्हणू शकतो सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असही तुम्ही त्याला म्हणू शकता ओके मग याच्यामध्ये तुम्ही काय करणार तर ए या ठिकाणी बी जो असेल तो जाणार आहे सी च्या जागेवर आणि सी जो असेल तो जाणार आहे बी च्या जागेवरती जाणार आहे आणि इथं बनणार आहे एसी बघा सी जाणार आहे बी च्या जागेवर बी जाणार आहे सी च्या जागेवर एसी प्लस बी तयार होणार आहे काय तयार होणार आहे एसी प्लस बी अशा पद्धतीचं कंपाऊंड बनणार आहे आता आपण अजून थोडं पुढे जायचंय पाहतोय आपण पॉइंट नंबर चौथा चौथा टाइप घ्यायचा आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन याच्यामध्ये आपण पाहणार एका बाजूला असेल ए बी प्लस असेल सी डी इट गिव्स टू आता काय होणार आहे मी ते सांगायला लागलो तुम्हाला इथं बी जाणार सी च्या जागेवरती आणि सी जाणार बी च्या जागेवरती असं होईल किंवा समजा उदाहरणच घेऊयात आपण उदाहरण जर घेतलं बघूयात आपण काय होईल इथं हा इथं काय होईल असं नाही होणार इथं कोण कोणासोबत जाणार आहे ते सांगतो जागा तर बदलणार आहे इथं सोबत कोण कोण जात ते मी सांगतो इथं काय होणार आहे ए डी तयार होईल प्लस काय बनेल बी सी बनून जाईल तर घेण्यासाठी एक्झाम्पल डबल डिस्प्लेसमेंट चा आपल्याला बुक मध्ये अवेलेबल आहे बरं जाऊ दे आपण ते एक्झाम्पल्स नंतर घेऊया नो प्रॉब्लेम नंतर घेऊयात एक्झाम्पल्स जेव्हा शिकवत असेल त्यावेळेस घेऊ तेव्हा समजून सांगतो परत एकदा मग ए बी प्लस सी डी आहे तर ए बी प्लस सी डी च काय होणार आहे तिथं बनणार आहे ए डी प्लस बी सी म्हणा किंवा सी बी म्हणा तर इथं सी बी तयार होईल बी सी तयार होणार नाही त्याच्या मागचं कारण असं असेल मी सांगतो तुम्हाला काय होईल सी बी तयार होईल का कारण असेल सांगतो तुम्हाला हा ए असेल हा ए सुरुवातीला आहे मग ए सुरुवातीलाच राहणार पहिल्या नंबरचा पहिल्या नंबरलाच राहणार हा डी काय होईल हा डी जाणार आहे बी च्या जागेवरती हा डी जाणार आहे मी दिसत नसेल तुम्हाला पण माझा हात किंवा मी लिहितोय ते दिसतंय तुम्हाला हा डी काय जाईल बी च्या जागेवरती जाईल आणि काय होणार आहे मग आता हा जो बी असेल हा बी कोणाच्या जागेवरती जाणार आहे डी च्या जागेवरती जाईल मग यांची जागा अशी बदलून जाईल जेव्हा जेव्हा रिएक्शन करू आपण तेव्हा तेव्हा आपल्याला कळायला समजून जातं की ए बी प्लस सी डी जे असेल त्याचं ए डी प्लस सी बी बनणार आहे रिएक्शन येते त्यावेळेस आपल्याला समजून सांगायला अजून सोपं जातं बऱ्याच वेळेस या ठिकाणी कन्फ्युजन होतं का कन्फ्युजन होतं ए बी सी डी आपल्या डोक्यात नसते कॅल्क्युलेशन कधीच आपल्या डोक्यात डायरेक्ट रिएक्शनचं कॅल्क्युलेशन असतं परीक्षेला तुम्हाला हे ए बी सी डी हे ए बी सी डी हे ए बी सी डी येत नाही परीक्षेला परीक्षेला तुम्हाला डायरेक्टली केमिकल रिएक्शन विचारले जाते दबा कर लिहून टाकायची तानच घ्यायचं ओके चालतंय तर मग आता याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय कॉम्बिनेशन रिएक्शन बघायचंय काय बघायचंय कॉम्बिनेशन रिएक्शन बघायचंय पाहतोय आपण इथे लिहिलेलं आहे कॉम्बिनेशन रिएक्शन पहा येलो बॉक्स करतो काय लिहिले आपण इथं लिहिलंय आपण कॉम्बिनेशन रिएक्शन लिहिलेलं आहे आता कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय तर याला मराठीमध्ये तुम्ही जर लिहिणार तर तुम्ही म्हणणार संयोग अभिक्रिया ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये काय होतो संयोग होतो दोन्ही काय होतात दोन्ही एकत्र येतात संयोग होतो त्याला आम्ही काय म्हणतो संयोग अभिक्रिया म्हणतो त्याला आम्ही म्हणतो कॉम्बिनेशन रिएक्शन असं आम्ही त्याला म्हणत असतो मग आता कॉम्बिनेशन रिएक्शनला जर आम्ही पाहिलं तर आमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाईल वेन अ टू ऑर मोर रिएक्टंट सध्या आपल्याकडे दोनच आहेत आपण जे एक्झाम्पल घेतले त्या एक्झाम्पल नुसार आपल्याकडे दोनच आहेत म्हणून वाक्य काय वेन टू ऑर मोर रिएक्टंट जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिएक्टंट म्हणले आमच्याकडे फक्त दोनच रिएक्टंट आहेत दोनापेक्षा जास्त नाहीयेत या उदाहरणाला समजून घेण्यासाठी मग आम्ही काय करणार जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिएक्टंट कंबाईन होतात हे रिएक्टंट कंबाईन व्हायले हे दोन रिएक्टंट काय व्हायलेत कंबाईन व्हायलेत इन अ रिएक्शन ही कुठे झाली ही झालेली रिएक्शन आहे इन अ रिएक्शन when two or more reactant combine in a reaction when two or more reactant दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिएक्टंट काय होणार आहेत कंबाईन होणार आहेत त्यांच्यापासून बनलं एफईएस काय झालं कंबाईन झाले
to form a single product. FES हे एकच प्रोडक्ट तयार झाले. इथे आपल्याला दोन किंवा तीन प्रोडक्ट नाही मिळाले, आपल्याला एक आणि एकच प्रोडक्ट मिळालं, दैट इज द FES आहे ते. बर FES हे प्रोडक्ट मिळालं मग ते एक सिंगल प्रोडक्ट आहे. इट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिएक्शन. अशा पद्धतीच्या रिएक्शनला तुम्ही म्हणणार कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणणार आहात. समजते का सगळ्यांना? समजते का सगळ्यांना? सांगा मला, व्हेन टू ऑर मोर रिएक्टंट कंबाइन, इथून वेगळा आहे असं. समजते? बर चलते लिहून घ्या, ज्यांना लिहून घ्यायचे त्यांनी पटकन. मी मोडायला लागलोय हे, ही बाजू पण मोडणार आहे मी आणि ही सुद्धा बाजू मोडून घेणार आहे. यस, मोडून टाकू, मोडू प्रिया कुलकर्णी, हो ना? चला मग पहिले एक्झाम्पल झालं आपलं कॉम्बिनेशन रिएक्शनचा, आता आपण दुसरं एक्झाम्पल घ्यायलो कॉम्बिनेशन रिएक्शनचं. Fe प्लस एस FeS ही पहिले रिएक्शन झाली आपली, आता दुसरी रिएक्शन घ्यायची आपल्याला कॉम्बिनेशन रिएक्शन मधली. सेकंड एक्झाम्पल आपण घेणार आहोत अमोनिया, बरोबर आहे? अमोनियम गॅस, कोणती गॅस घ्यायची आपल्याला? अमोनियम गॅस रिएक्ट विथ हायड्रोक्लोरिक गॅस. कोणती गॅस म्हणतोय मी? अमोनियम गॅस रिएक्ट विथ, अमोनियम गॅस रिएक्ट विथ हायड्रोक्लोरिक गॅस. सेकंड क्वेश्चन जो घेतोय आपण, रिएक्शन जे घेतोय ती रिएक्शन आपण पाहतोय अमोनियम घ्यायचं. अमोनियम गॅस कॉम्बिनेशन रिएक्शन साठी आपण घ्यायला लागलोय. अमोनियम गॅस रिएक्ट विथ कोणासोबत रिएक्ट होणार? अमोनियम गॅस रिएक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड जे असेल, बरोबर आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड जे असेल HCl गॅस म्हणा किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, ती रिएक्ट होणार आहे हायड्रोजन क्लोराईड गॅस म्हणून. आपण सगळ्यात सोपं आपल्याला अमोनियम गॅस रिएक्ट विथ हायड्रोजन क्लोराईड असं घ्या, हायड्रोजन क्लोराईड गॅस हे आपल्याला घ्यायचंय. हायड्रोजन क्लोराईड घ्या किंवा त्याला तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड जे असेल त्या ऍसिड पासून निघणारी बाहेरची जी गॅस असेल ती पण गॅस म्हणू शकता. मग आता अमोनियम जेव्हा शब्द म्हणलं कि मला लक्षात यायला पाहिजे NH3 असेल. अमोनियम पाठ करायचं NH3 आहे. अमोनियम काय? NH3. काय म्हणलंय? अमोनियम गॅस म्हणले. चला इकडे लिहिला आम्ही गॅस लिहिला. रिएक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिडची गॅस म्हणा किंवा क्लोराईड गॅस म्हणा, मग मी लिहिलं HCl आणि ही पण काय आहे? गॅस आहे. तर मी खालच्या बाजूला त्याची फिजिकल स्टेप लिहिलेली आहे, ती आहे जी आहे, गॅस आहे. समजतायना? मग इथं जी काय झाली? गॅस ही स्टेट आहे. आता यांच्यापासून काय बनणार आहे? एक प्रोडक्ट तयार होणार आहे. यांच्यापासून एक प्रोडक्ट तयार होणार आहे, ते बघायचं आपल्याला कोणतं तयार होणार आहे प्रोडक्ट. पण आधी लक्ष द्या, प्रयोग कसा घडतो ते मी आधी तुम्हाला सांगतो. एका बीकर मध्ये काय केलं जातं? एका बीकर मध्ये घेतल्या जाते अमोनियम NH3 ची गॅस असेल, घेतली आम्ही याच्यामध्ये. दुसऱ्या बीकर मध्ये आम्ही ठेवलंय HCl ठेवलंय. काय ठेवलंय? HCl ठेवलंय. आणि हे जे HCl आहे, HCl मधून पण काय निघतात? अशा वाफा निघतात. हे दोन्ही बीकर जवळजवळ ठेवा. मी काय सांगाल लक्ष द्या, अमोनियम गॅस HCl एका याच्यात ठेवलंय. आता हे दोन्ही बीकर जवळ ठेवा. HCl पासून मधून जी गॅस बाहेर निघते ती HCl गॅस असते. हायड्रोक्लोरिक काय म्हणते? हायड्रोजन क्लोराईड गॅस असते. कोणती गॅस? हायड्रोजन क्लोराईड गॅस बाहेर निघते. मग या दोन गॅसेस जे आहेत ना, या दोन गॅसेस हवेतच रिएक्ट होतात. कुठे रिएक्ट होतात? हवेत रिएक्ट होतात. पांढरा पांढरा धूर दिसायला लागतो. ते काय होणार? हवेमध्ये रिएक्ट होणार, पांढरा पांढरा धूर दिसायला लागणार इथं. आणि या ठिकाणी एक साल्ट तयार होतं. ते जे साल्ट असणार आहे, ते साल्ट कोणतं असणार आहे? अमोनियम क्लोराईड साल्ट तयार होणार आहे, बरोबर. मग इथं NH4Cl, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे NH4Cl जे आहे साल्ट तयार होणार. मी काय सांगायलो? बरोबर उत्तर टाईप केले तुम्ही. NH4Cl जे साल्ट तयार होणार आहे, हे साल्ट कुठं बनतं? हवेत बनतं.
आता तुम्ही म्हणला सर हे नवीनच कार्यक्रम काहीतरी सांगायला लागले. बारीक 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 पार्टिकल कोणाचे? अमोनियम क्लोराईडचे. हवेमध्ये असतात. कुठे असतात? हवेमध्ये असतात. मग एक अमोनियम क्लोराईडचा पार्टिकल तयार झाला की दुसरा पार्टिकल त्याला चिटकतो, तिसरा पार्टिकल त्याला चिटकतो, चौथा चिटकतो, असे सगळे पार्टिकल चिटकत जातात. आणि मग हे पार्टिकल चिटकलेले पार्टिकल काय होतात? खालच्या बाजूला पडत राहतात. बरोबर आहे. बारीक 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 थेंबाच्या स्वरूपासारखे असे छोटे छोटे बनवून आपण डॉट डॉट सारखे असे ते खाली पडू शकतात. आणि इथला जो दोन दिसतो तो असं पांढरा पांढरा ढोल तुम्हाला दिसायला लागेल. मग असं होतं, रिएक्शन काय करते? अमोनियम गॅस रिएक्ट विथ हायड्रोजन क्लोराईड गॅस. बरोबर आहे. टू फॉर्म काय तयार करते? साल्ट इन गॅसेस स्टेट. ओके, काय तयार करते? साल्ट इन गॅसेस स्टेट. मी इथं लिहायचं अमोनियम गॅस. तुम्ही एक्सप्लेनेशन लिहू शकता माझ्यासोबत. अमोनियम गॅस लिहा माझ्यासोबत लगेच. रिएक्ट रिएक्ट विथ कोणासोबत रिएक्ट झाली? रिएक्ट विथ हायड्रोजन हायड्रोजन गॅस. बरोबर आहे. हायड्रोजन गॅस सोबत रिएक्ट झाली. टू फॉर्म द साल्ट इन लिहायचं. टू फॉर्म साल्ट इन कोणत्या स्टेट मध्ये साल्ट तयार होणार आहे? गॅसियस स्टेट मध्ये होणार आहे. साल्ट इन गॅसियस स्टेट. बरोबर. पहिल्यांदा ते गॅसियस स्टेट मध्ये असतं साल्ट. नंतर काय होतं? इमिडिएटली 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 म्हणजे काय? तात्काळ. इमिडिएटली तात्काळ तात्काळ इमिडिएटली म्हणजे तात्काळ काय होतं? अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू सॉलिड स्टेट. अँड गेट ट्रान्सफॉर्म्ड इन टू कोणती स्टेट असेल? सॉलिड स्टेट. म्हणजे हवेमध्ये गॅसेसच्या फॉर्ममध्ये आधी तयार होणार. बरोबर. हवेत कुठे तयार होणार? या ठिकाणी गॅसेसच्या फॉर्म मध्ये तयार होणार या ठिकाणी. नंतर त्याचं रूपांतर काय होतं? छोटे छोटे पार्टिकल गॅसेसच्या ठिकाणी असतात, ते पार्टिकल खाली खाली येतात, ते एकमेकाला चिटकतात. म्हणलं तुम्हाला ते सॉलिडच्या फॉर्म मध्ये खाली पडत जातील. मग इमिडिएटली काय होतं? गेट ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म म्हणजे रूपांतरित होतात. इन टू सॉलिड स्टेट मध्ये होतात. कोणत्या स्टेट मध्ये होणार आहेत? ते सॉलिड स्टेट मध्ये होणार आहेत. इथपर्यंत तुम्हाला केमिकल रिएक्शन समजली. आता याच्यामध्ये काय झालं नेमकं ते सांगतो तुम्हाला. लक्षात कसं ठेवायचं या कॉम्बिनेशन रिएक्शनला? NH3 आहे आणि इथं HCl आहे. आपल्याला नवीन काहीच करायचं नाही. हा H जो आहे ना, हा H KH सोबत नेऊन ठेवायचा. जास्त डोकं नाही लावायचं. सगळ्यात सोपं आहे. हा जो H आहे, हा H याच्या जवळ नेऊन ठेवायचा. मग NH किती होते? हा H इथं आला की 4H होता. मग NH4 होतो. Cl जसे ते लेग डालून असतो, जसा Cl आहे तसा लिहून टाकायचा. मग NH4Cl ही पण रिएक्शन झाली का? लक्षात आली का तुमच्या? कळालं का? बर, पुढची रिएक्शन घेऊ आपण, जी की आपली झालेली आहे. बरोबर आहे. झालेली रिएक्शन आहे, मी इथं लिहायलो मॅग्नेशियम बर्न्स इन एअर. झालेली आहे का नाही? मॅग्नेशियम जेव्हा बर्न होतो कोणासोबत? एअर सोबत बर्न होतो. बरोबर आहे. काय सांगायलो मी? जेव्हा मॅग्नेशियम बर्न होतो एअर मध्ये तो बर्न होतो. मॅग्नेशियम बर्न्स इन एअर. एअर मध्ये मॅग्नेशियमची रिबन ड्रॉ केली होती आपण. अशी त्याला काय केलं होतं? बर्नरच्या साह्याने पेटवलं किंवा कॅन्डलच्या साह्याने पेटवा तुम्ही. मग ही रिबन काय होते? ही रिबन पिढी घ्यायला लागते हळूहळू. आणि याच्यामधून काहीतरी व्हाईट व्हाईट पावडर अशी खाली पडते. त्या व्हाईट व्हाईट पावडरला आम्ही काय म्हणलं? मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणलं. काय म्हणलं आम्ही? मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणलं. ही रिएक्शन आपण घेतली होती मागे. मी लिहितो लगेच रिएक्शन, म्हणजे तुम्हाला लिहिता येईल. इथं कंपाऊंड कोणतं बनणार आहे? MgO. याला जास्त एक्सप्लेन करत नाही कारण ही रिएक्शन आपली झालेली आहे. मग ही रिएक्शन मॅग्नेशियम बर्न्स इन एअर, याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन कंबाईन व्हायले आणि टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. आता बरेच जण याला म्हणतील सर याला ऑक्सिडेशन रिएक्शन आम्ही म्हणायचं का? म्हणा की बाबा त्या मॅग्नेशियमचं काय ऑक्सिडेशन पण म्हणू शकता. याला तुम्ही ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणू शकता. याला तुम्ही नाही का कॉम्बिनेशन रिएक्शन पण म्हणू शकता कारण मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन दोघंही कंबाईन आहे. म्हणून तुम्ही त्याला ते तसं म्हणू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ओके, चालेल. तर मग ही आपली किती रिएक्शन होती? ही झाली. दुसरी झाली याचं एक्सप्लेनेशन जर देणार असाल तुम्ही तर काय म्हणणार? फॉर्म व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. काय? टू फॉर्म व्हाईट पावडर
ऑफ कोणाची व्हाईट पावडर तयार होते व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड व्हाईट पावडर कोणाची तयार होणार व्हाईट पावडर तयार होणार मॅग्नेशियम ऑक्साईडची व्हाईट पावडर तयार होणार आहे अडकतंय तर थांबावं लागेल कस काय अडकायले काय माहित सगळ्यांनाच प्रॉब्लेम यायलाय का ओके ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही आज हा इश्यू आला आपल्याला रोज येत नाही मी वेट करतो थांबतो काय नाही तोपर्यंत तुम्ही पॉज करून त्याला लिहून घ्या फळ्यावरच जे काय असेल ते लिहून घ्या तुम्ही हा स्पीड तर चांगली आहे ऑल क्लिअर नो ओके तेच म्हणलं मी आता स्पीड टेस्ट केली स्पीड व्यवस्थित आहे सगळी काय प्रॉब्लेम नाही आहे ऑल क्लिअर ठीक आहे चालेल पुढची रिएक्शन घ्यायची आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड रिएक्ट विथ वॉटर घ्यायची चला लक्ष द्या मग कॅल्शियम ऑक्साईड मी काय सांगायलो पुढची रिएक्शन घ्यायची कॅल्शियम ऑक्साईड रिएक्ट विथ वॉटर घ्यायची आपल्याला लक्ष देणार आहात सगळेजण पहा इथं मी न्यायलो चार नंबरची रिएक्शन आपली कॅल्शियम ऑक्साईड रिएक्ट विथ वॉटर बर एक प्रश्न विचारतो मी जे काही शिकवायला ते समजायले का कारण हे विचारलं नाही मी तुम्हाला डायरेक्ट शिकवतच राहिलो आज हा समजायले काय सगळं जे काही झालं आपलं ते कळतंय का चांगलं सांगा मला ते हो ना हा कळत नसेल तर सांगू शकता सर समजत नाहीये प्रॉब्लेम यायला अवघड वाटायले अवघड नाहीये केमिस्ट्री एवढा सोपा सब्जेक्टच नसतो कोणता हा सगळे सोपे असतात रे अभ्यास केल्यावर सगळे सोपे येतात गवडी काम करायला लावलो तुम्हाला ते येते का आता नाही येत कारण शिकलेलो नाहीत ना बरोबर ना गवडी काम जर आपण शिकून घेतलं तर आपल्याला गवडी काम येईल व्यवस्थित मग आपल्याला ते जमल कॉन्फिडन्स येईल अभ्यासाचं तसंच आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये घुसत नाही तोपर्यंत तुम्हाला नाही होणार त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करता गोडी निर्माण व्हायला पाहिजे गोडी निर्माण झाली की काम झालं तुमचं तुम्हाला स्पेशल अटेन्शन द्या म्हणायची गरज नाही कॅल्शियम ऑक्साईड म्हणले काय घेणार सी ए फॉर कॅल्शियम ओ फॉर ऑक्सिजन प्लस कोणासोबत रिएक्ट व्हायले रिएक्ट विथ वॉटर वॉटर म्हणलं की आम्हाला माहित आहे कोण असते वॉटर म्हणलं की एच टू ओ असते है का नाही आता ही रिएक्शन कोणती आहे कॉम्बिनेशन रिएक्शन आहे आता घडती कशी रिएक्शन आधी ते बघूया खरी खुरी रिएक्शन कशी घडते डोळ्यानं बघायची रिएक्शन कशी घडते काहीच काम करायचं नाही आपल्याला एक बीकर घ्यायचं बीकर नाही भेटलं तर बकेट आणा काही आणा बाटली आणा टबरेला आणा काही आणा चालेल नो प्रॉब्लेम हा डबा आणा एखादा कापलेला डबा आणा काही बी घेऊन या तुम्हाला काय करायचंय घेऊन यायचंय बीकर आणायची बीकर आणा बादली आणायची बादली आणा बकेट आणायची बकेट आणा त्याच्यात काय टाका तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही टाकायचं पाणी आपल्या घरचं पाणी टाकून द्यायचं बिंदास एस्टो टाकून द्यायचं त्या एस्टो मध्ये काय टाकायचं कॅल्शियम ऑक्साईडचा कडा मिळते असं चुन्यासारखं चुनाच ते गाव तिथे मिळते ते काय करायचं उचलायचं टाकून द्यायचं कॅल्शियम ऑक्साईड ते याच्यामध्ये ओतून द्याला कशात ओतला याच्यामध्ये ओतला की ते काय होतं खड्यासारखं असते ते या पाण्यात ओतून दिलं की होणार काम काय दोघांचे होणार रिएक्शन दोघांचे काय होणार रिएक्शन मग आता कॅल्शियम ऑक्साईडचा कडा कसा असते ते असते सॉलिड मध्ये पाणी कसं राहतंय लिक्विड मध्ये असते पाणी कसं असते लिक्विड मध्ये असते मग हे जे पाणी आहे ना आता असं पांढरट पाणी बनते पांढरा चुना असते त्याच्यात टाकून दिलं पाणी बनते पांढरट पांढरट पाणी बनलं त्यालाच आपण काय म्हणतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणतो काय म्हणतो सी ए ओ एच टेकन टॉइस याला आपण म्हणतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय म्हणतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड आता रिएक्शन कशी झाली आपली रिएक्शन मध्ये काय सांगितले कॉम्बिनेशन सांगितले काय सांगितलंय कॉम्बिनेशन मी काय करतो इथल्या फळ्यावरची थोडी जागा रिकामी करतो समजण्यासाठी आपल्याला काय इथं घेऊ मी चला इथं घेतोय मी इथं जागा आहे मग आता कॉम्बिनेशन रिएक्शन पाहायचं या बाजूला मला काय दिसला कॅल्शियम दिसला हे मोडून टाकतो मी बकेट काढलेलं आहे मोडून टाकतो पहा आता मग इथं कॅल्शियम दिसला इथंच या बाजूला मला काय भेटला इथं मला ऑक्सिजन भेटला इथं मला हायड्रोजनचे दोन पार्टिकल म्हणजे दोन ऍटम मिळाले इथं मला ऑक्सिजनचा एक ऍटम मिळाला आता नीट बघायचं हे सी ए आहे सी ए ला बिंदास घेऊन टाकायचं लिहिलं ओ आहे तर किती ओ आहेत माझ्याकडे दोन ओ आहेत लिहिले बाबा दोन ओ माझ्याकडे एच किती आहेत माझ्याकडे दोन एच आहेत
बरोबर माझ्याकडे काय आहे दोन एच आहे मग मी लिहिले हे एच ए एच असं लिहिलं मी मग आता मी काय करणार याला लिहिणार सोप्या भाषेमध्ये सी ए ओ दोन झाले एच दोन झाले म्हणून ओ एच लिहिणार आणि बाहेर दोन काढणार मग मला इथं काय मिळालं सी ए ओ एच टेकन ट्वाइस सी ए ओ एच टेकन ट्वाइस मग सी ए लिहिला हे ओ लिहून टाकले आणि हे दोन एच इकडे लिहिले मग मला मिळालं सी ए ओ एच टेकन ट्वाइस मिळालं एक कॉम्बिनेशन रिएक्शन आणि आपण जे कंपाऊंड तयार केले होते मागे कॅल्शियम हायड्रॉक्साईड सी ए आणि ओ एच सी ए ची व्हॅलेन्सी आहे दोन ओ एच ग्रुपची व्हॅलेन्सी काढली होती आपण एक आठवतंय का तुम्हाला रेग्युलर बॅच करत असताल तर आठवत असल किती व्हॅलेन्सी ओ एच ची एक व्हॅलेन्सी ओ एच ची येऊन जाते आणि त्यानंतर कॅल्शियम ची येते दोन येते तर मग आपण सी ए वन लिहिणार ओ एच टू लिहिणार ओ एच टू म्हणजेच ओ एच ला दोन द्यायचे सेकंड चॉईस घेत असतो आपण सी आणि ओ एच लिहायचे दोन वेळेस मग अशा पद्धतीने आपण कंपाऊंड तयार केलं होतं मागच्या वेळेस हा मग आपली जी रिएक्शन आहे ती काय कॅल्शियम ऑक्साईड रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म द कॅल्शियम हायड्रॉक्साईड वेन कॅल्शियम ऑक्साईड रिएक्ट विथ द वॉटर वेन कॅल्शियम ऑक्साईड रिएक्ट विथ द वॉटर टू फॉर्म काय तयार होतं टू फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय तयार झालं कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं रिएक्शन समजली सर्वांना कळाली का सगळ्यांना सांगावला येस समजलंय छान आहे ओके एकदम मस्त कळाले सगळं व्यवस्थित पाहून घ्या इथं आपण डेफिनेशन पाहिली आपण हे दुसरं एक्झाम्पल आहे आपलं पहिलं एक्झाम्पल होतं एफ ई प्लस एस एफ ई एस एकदा फास्ट मध्ये जर रिव्हिजन द्यायचं ठरवलं तुम्ही तर सगळ्यात सोपं आहे काहीच प्रॉब्लेम नाही आपण कॉम्बिनेशन रिएक्शन शिकली डेफिनेशन मध्ये काय इकडच्या बाजूला टू ऑर मोर रिएक्टंट असतील दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिएक्टंट होत असतील कंबाईन होणार रिएक्शन मध्ये आणि कोणतं प्रोडक्ट तयार होणार सिंगल प्रोडक्ट तयार होऊन जाणार आहे कसं प्रोडक्ट तयार होणार आहे सिंगल प्रोडक्ट तयार होणार आहे लक्षात ठेवण्यासाठी आपल्या रिएक्शन परत एकदा मी घेणार शॉर्टकट मध्ये घेऊ आता आपण हा लगेच रिएक्शन आपल्याला समजून गेल्या पाहिजे पाठ झाल्या पाहिजे लगेच परीक्षेला जर कुठली पण रिएक्शन इन फ्युचर मध्ये आली तर नाही का डोकं खाजवायचं काम नाही म्हणलं पाहिजे ओके लगेच समजलं पाहिजे आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे प्रिया जर मी लक्ष द्या पहिली रिएक्शन पाहिली एफ ई प्लस एस एफ ई एस नंबर वन नंबर टू रिएक्शन पाहिली आपण नंबर टू रिएक्शन कोणती आपली ही आहे एन एच थ्री प्लस एच सी एल काय झालं एन एच पहा एन एच एच तीन आहे एच एक आहे की झाले चार एच झाली हे याच्या सोबत मिक्स करा चार ए सी एल जशा तसल्या नंबर तिसरी रिएक्शन घेतली आम्ही इथं झाली दुसरी इथं घेतली तिसरी तिसरी कोणती होती मॅग्नेशियम रिएक्ट विथ द ऑक्सिजन ओ टू बरोबर आहे कंपाऊंड कोणतं बनतं एम जी ओ बनतं हे बॅलन्स इक्वेशन नाही याला बॅलन्स केलं होतं आपण परत एकदा इथं लिहिले दोन आणि इथं लिहिले दोन हे बॅलन्स झालं याच्यासाठी भरपूर वेळ खाल्ला होता आपण मागच्या लेक्चरला मग हे झालं आपलं मॅग्नेशियमचं झालं नंतर आम्ही घेतली कॅल्शियमची रिएक्शन कॅल्शियम ऑक्साईड ची रिएक्शन कॅल्शियम ऑक्साईड रिएक्ट विथ द वॉटर टू फॉर्म सी ए हा सी ए ओ दोन आले आणि एच दोन आले म्हणून लिहायचं ओ एच आणि याच्या बाहेर लिहायचे दोन सी ए ओ एच टेकन टॉइस चार केमिकल रिएक्शन आणि एक डेफिनेशन काम खतम याच्यावरचे दोन तीन चार पाच मार्गाचे काही पण प्रश्न विचारू द्या कॉम्बिनेशन रिएक्शन खतम झाली आपली सोपं आहे ना एक नंबर ओके 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 हे राहिलं ना आपलं एफ ई प्लस एस एफ ई एस तयार होते तेच म्हणलं पुढे एफ ई एस का टाईप करायला चॅट सेशन मध्ये एफ ई प्लस एस एफ ई एस बनवून जात हे झालं एफ ई एस ही दुसरी ही तिसरी ही चौथी रिएक्शन सोपं आहे ना सगळं कावड वाटायले नाही ना चालायचं तर मग ओके बघून घ्यायला सगळ्यांना व्यवस्थित लक्षात ठेवायची डेफिनेशन आणि हे चार एवढेच लक्षात ठेवायचे पाठही झाले असतील केमिकल रिएक्शन तुम्हाला तर इतक्या वेळा पाठही झाले असतील सांगतायत ना पोरले हुशार आहेत ओके चलो बाय बाय आणि न्यू स्टुडंट असतील तर शिल्पकार एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा रे मुलांना प्ले स्टोअर वरती जाऊन हा शिल्पकार एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा त्याच्यामध्ये तुम्हाला फर्दर व्हिडिओ इयत्ता दहावी आठवी आणि नववीचे पुस्तकं मी लाईन टू लाईन शिकवत आहे पूर्ण ते तुम्हाला बघायला मिळतील
चांगल्या पद्धतीमध्ये छान पद्धतीत शिकवणार आहे मी, त्यामुळे काही काळजी करू नका, काही अडचणी आल्या असतील तर मला चॅट सेशन मध्ये पाठवून द्या, मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेन. ओके, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. म्हणायचं नाही, आता रात्र झालेली आहे, आराम करा, जेवण करा, अभ्यास करा. ओके, चालते, बाय बाय, गुड नाईट. आणि लाईव्ह लेक्चरला तुम्ही एवढे सारे येता, लाईक्स जरा वाढवा की, आता 25 तर लाईक दिसायले मला, येतात एवढे मोठे स्टुडंट. नाही, लाईक करायसारखं वाटलं तर करत जा, म्हणजे कोणी विसरला असं म्हणून मी सांगा, बरोबर का? ठीक आहे, चालतंय, बाय बाय. लाईक्स करून टाकायचे, लगेच लाईक्स करून टाकायचे, जर आवडलं असेल तर करायचे. आपण काय करतो, विसरून जातो लाईक करायचं, गडबडीमध्ये शिकण्याच्या नादात असतो ना आपण, हो का ना ईश्वरी? अगदी बरोबर नेहा, विवेक. उद्याच लेक्चर आहे की नाही मी तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा आपल्या याच्यामध्ये सांगून देतो, शक्यतो घेणार नाही मी, पण तरी सुद्धा सांगतो मी तुम्हाला. ज्यांचं लिहून घ्यायचं राहिले फळ्यावरचं त्यांनी लिहून घ्या निवांत, काही गडबड नाही. वजीर, चलो बाय. हो कदम, लाईक्स करा, लाईक्स रे, लाईक वाढवा.